सहज बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज, कृषीमंत्री दादाजी भुसे. शेतीच्या विविध टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्याची गरज, कृषी आयुक्त सुहास दिवसे. राज्यात तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. नमस्कार, मी मृण्मयी काळे, कृषीवार्ता या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात कृषीविषयक सविस्तर वृत्त. अनेक शेतकरी परिस्थितीशी मुकाबला करत शेतीत अमूलाग्र बदल करणारे नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगाला यश देखील येतं आणि कृषी उत्पादनात वाढही होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशकथा राबणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांनाही फायदा होऊ शकतो. त्यासाठी उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करावी, अशा सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केल्या आहेत. विभागाची कार्यपद्धत समजावून घेण्यासाठी नुकतंच पुणे येथे कृषी आयुक्तालयाच्या बैठकीत कृषीमंत्री तालुका पातळीवर अभियान घ्यावं असे निर्देशही त्यांनी विभागाला दिले आहेत. राज्यातील पीक पेरा आणि उत्पादनाशी निगडीत माहिती तसंच दुष्काळी परिस्थिती आणि पीक सल्ला या सर्व टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंबंधीच्या विविध चाचण्या घेतल्या जाणार असून प्रत्येक शेतकऱ्याचा मास्टर डेटा देखील तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी नुकतीच दिली. कृषी विभागाच्या कामाबाबतची माहिती ते देत होते. खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिकांखालील नेमकं क्षेत्र काढणं किचकट असतं. त्याचप्रमाणे उत्पादनाचा अंदाज काढणंही त्रासदायक असतं. परंतु आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं नवं मॉडेल वापरता येईल. त्यातून शेतकऱ्यांना विविध टप्प्यांवर मदत होऊ शकेल. शेती शाळांना या अद्ययावत माहितीशी जोडण्याचा विचार असल्याचंही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार तूर खरेदीसाठी मर्यादा निश्चित केली आहे. हमी भावानं खरेदीसाठी तुरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र गृहीत धरून उत्पादकता निश्चित करून त्याचप्रमाणे खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 2019-20 या हंगामासाठी 34 जिल्ह्यांची प्रति हेक्टरी उत्पादकता निश्चित केली असून त्यानुसार तूर खरेदीचे निर्देश देण्यात आले आहेत. साखरेचं प्रमाण कमी असलेल्या RNR 15048 या तांदळाच्या वाणाची खरेदी एका प्रथितयश कंपनीच्या बाजारामार्फत केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीसोबत पहिल्या टप्प्यात 500 एकरांवरील लहान उत्पादनाचा करार नुकताच करण्यात आला असून याद्वारे सुमारे 650 मेट्रिक टन तांदळाचं उत्पादन होईल. पूर्व विदर्भातील दुर्गम भागात असलेल्या शेतकरी उत्पादकता कंपन्यांनी दर्जेदार आणि बाजारपेठेत मागणी असलेल्या शेतमालाच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं आहे. तेलंगणा विद्यापीठानं विकसित केलेल्या RNR 15048 ISR तसंच इतर संशोधन संस्थांच्या पांडुरंग या तांदूळ वाणामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यानं देशपातळीवर त्यांना मोठी मागणी आहे. कंपनीच्या बाजाराच्या माध्यमातून हे वाण देशभरातील त्यांच्या आउटलेटमधून विकलं जातं. पुढील काळात याच माध्यमातून 6000 एकरांवर धान उत्पादन घेतलं जाणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यात सणसर इथं महाराजस्व अभियानाअंतर्गत शासन आपल्या दारी उपक्रमाचं उद्घाटन नुकतंच पार पडलं. गरजूंना मदत करण्याची खरी गरज असून सरकार विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी काम करावं तसंच ज्येष्ठांची कामं मार्गी लावावीत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. विकास कामासाठी सर्वांनी एकत्र यावं असंही ते यावेळी म्हणाले. आता पाहुयात बाजारभाव. जाणून घेऊया नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गवार 3500 6000, दुधी 300 1200, वांगी 750 2500, भेंडी 2000 4000, फ्लॉवर 428 928,
लिंबू 750 1750, बोरं 900 2000, पेरू 1500 2000, सफरचंद 5000 9000। बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.msmb.com या संकेतस्थळांना भेट द्या। आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज। नमस्कार, महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे, विदर्भात पुढील 5-6 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून या व्यतिरिक्त राज्यात हवामान कोरडे राहील। आता पाहूया हवामानावर आधारित कृषी सल्ला। कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चवळी व कुळीथ पिकांवर मावा व पाने पोखरणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी 15 मिलीलिटर डायमेथोएट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। रत्नागिरी जिल्ह्यात नवीन लागवड केलेल्या फळबागा तसेच भाजीपाला पिकास नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी। आंबा पिकावर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5% हेक्झाकोनाझॉल 5 मिलीलिटर किंवा पाण्यात विरघळणारे 80% गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात वापरावे। मध्य महाराष्ट्र विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात बागायती ज्वारीमध्ये मध्यम जमिनीत पेरणीनंतर 90-95 दिवसांनी कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे। 8 साली ऊस लागवडीसाठी नीरा किंवा फुले 265 या जातींची निवड करावी। उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी, त्यासाठी SB11, TAG24, TG26, JL501, फुले उन्नती या जातींची निवड करावी। उन्हाळी हंगामासाठी कलिंगडाची लागवड सुरू करावी। लागवडीसाठी शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती या जाती वापराव्यात। आंब्यावरील तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% प्रवाही 3 मिलीलिटर तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनाझॉल 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। मराठवाडा विभागात गहू पिकास दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे। हंगामी ऊस पिकाची लागवड करावी। हळद पिकाची लागवड करून 9 महिन्याचा कालावधी झाला असल्यास पाणी तोडावे। डाळिंब फळांची काढणी करून घ्यावी। मृगबहार धरलेल्या संत्र मोसंबी फळबागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी। पश्चिम विदर्भात उन्हाळी भुईमुगाची व सूर्यफूल पिकाची पेरणी करावी। हरभरा पिकातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करावी। टरबूज पिकाची लागवड करावी, त्यासाठी शुगर बेबी, अर्का माणिक, उसा बेदाणा। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर राज्यात सर्वत्र हवामान कोरडे असेल। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 31 किमान 20, पुणे 31 आणि 14, नागपूर 27 आणि 15, औरंगाबाद 28 आणि 16, सोलापूर 32 आणि 21, नाशिक 27 आणि 13। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in आणि www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या। आणि याबरोबरच आजच्या कृषीवार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषीवार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। Thank you.